सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. मंत्रिमंडळामध्ये सदाभाऊंना अधिकार कमी आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती अवलंबून नाही, तर शेतकरी संघटना म्हणजे सदाभाऊ खोत नव्हेत, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. मंत्रिमंडळामध्ये सदाभाऊ यांना कमी अधिकार आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अवलंबून राहत नाही. तसेच सदाभाऊ खोत म्हणजे शेतकरी संघटना नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक घटक आहेत ते. खासदार राजू शेट्टी यांचं असं वक्तव्य सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना झालं. तसेच सरकारचा आम्ही ठेका घेतलेला नाही, त्यांचे उदो करायला आम्ही सदाभाऊ यांना समजावून सांगेन, असंही शेट्टी यावेळी म्हणाले. तसेच सदाभाऊंच्यावर स्वाभिमानी संघटनेची कोणतीही जबाबदारी नाही, ते फक्त मंत्री आहेत, बाकी काहीही नाही, आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही. शेतकरी संघटना हा कार्यकर्त्यांचा एक संच आहे आणि त्यातले सदाभाऊ एक घटक आहेत, त्यामुळं त्यांची व्यक्तिगत मतं काय त्याच्या ह्याला काय फारसं महत्त्व नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय आहे ह्याला फार महत्त्व आहे. सदाभाऊंना आम्ही प्रतिनिधी म्हणून कार्यकारिणीला निर्णय घेऊनच पाठवलेला आहे मंत्रिमंडळामध्ये, आणि परंतु त्यांना मंत्रिमंडळामध्ये जे का अधिकार आहेत ते अतिशय कमी आणि नाममात्र आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये ते कुठेही नसतात, त्यांना कॅबिनेटमध्ये बसता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्याकडून आमच्या फारशा अपेक्षा नाहीत. आम्ही आता रस्त्यावरची लढाई लढूनच भेट झाल्यानंतर माझी भेट झाल्यानंतर सदाभाऊंना तुमचा सल्ला सांगेल. असं काय अडचण व्हायचं काय कारण नाही आहे. आणि आम्ही सांगू त्यांना सरकारचा आपण काही ठेका घेतलेला नाही आहे सरकारची उदोवळ करण्याचा. सरकारचे प्रश्न सरकारनं बघून घ्यावेत. तुम्ही एक सामान्य राज्यमंत्री आहात आणि त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत, त्याच्या पलीकडे तुम्ही जायचं काही कारण नाही, हे लवकरच आम्ही त्यांना सांगू. आमच्याबरोबर इतर मित्रपक्षाचेही मंत्री सरकारमध्ये आहेत आणि ते कसं वागतात त्याचा जरा अर्थात सदाभाऊ नवखे असल्यामुळं कदाचित उत्साहाच्या भरात जास्तच कौतुक करत असतील, परंतु योग्य वेळी आम्ही त्यांना सल्ला देऊ.